जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील रणाळे येथे नंदुरबार दोंडाईचा राष्ट्रीय मार्गावर विद्यार्थ्यांसह पालकांनी व सरपंच सोनलिनी घुले व सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र घुले यांच्या नेतृत्वाखाली एसटी महामंडळाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत रास्ता रोको आंदोलन केले। विद्यार्थ्यांसाठी दररोजची दमछाक हे एसटी महामंडळाचे चालक व वाहक करून घेत असून विद्यार्थ्यांचा मानसिक छळ व अर्वाच भाषेचा वापर करीत सध्या एसटी महामंडळ करीत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी व पालकांनी केला आहे। येथील नंदुरबार दोंडाईचा रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन एसटी महामंडळाच्या विरोधात केले। यात पालकांसह विद्यार्थ्यांनी आरोप केला की एसटी महामंडळ हे आपला मनमानी कारभार करीत असून विद्यार्थ्यांना दररोज एसटीत बसण्यासाठी राष्ट्रीय मार्गावर रस्ता ओलांडून बसविण्यास आग्रह एसटी महामंडळाचे चालक व वाहकाकडून केला जातो। सदरची विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी एसटी ही रणाळे बस स्थानकात न लागता राष्ट्रीय मार्गावरच उभ्या राहत असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांसह रहदारीची मोठी वर्दळ असते। त्या अनुषंगाने रस्ता ओलांडत असताना भविष्यात विद्यार्थ्यांच्या जीवितास देखील मोठा धोका संभवतो। त्या अनुषंगाने मागील गेल्या नंदुरबार पंचायत समितीच्या मासिक सभेत देखील स्थानिक रणाळे गणाच्या पंचायत समिती सदस्य यांनी विद्यार्थ्यांसाठी बस ही रणाळे बस स्थानकात थांबून विद्यार्थ्यांना बसण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी पंचायत समितीच्या सभेत सदस्य यांनी मासिक सभेत एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना केली होती। परंतु या सर्व घटनेचा आज उद्रेक होत एसटी महामंडळाच्या विरोधात आक्रमक पवित्र घेत रणाळे गावातील शालेय विद्यार्थी पालकांसह रणाळे गावचे सरपंच यांनी रास्ता रोको आंदोलन करीत विद्यार्थ्यांना सन्मानपूर्वक वागणूक द्यावी त्याचप्रमाणे विद्यार्थी हे पूर्णपणे बसमध्ये बसेपर्यंत बस ही बस स्थानकात लावण्यात यावी अशी मागणी यावेळी विद्यार्थी व पालकांकडून करण्यात आली। मागील गेल्या 4 दिवसापासून रणाळा एसटी बस स्थानकात बस थांबत नव्हती। वारंवार विनंती करून पण नंदुरबार डेपोचे चालक व वाहक हे रणाळा गावात बस थांबवत नव्हते। आज अखेर बस थांबवून आंदोलन करण्यात आले। 2 तासाच्या आंदोलनानंतर नंदुरबार आगाराचे आगार प्रमुख संदीप निकम यांनी लेखी दिल्यानंतर बस सुरू करण्यात आली। नंदुरबार धुळे मार्गावर रणाळे गावाच्या बस स्थानकावर बसच थांबत नसल्याने आज संतप्त विद्यार्थ्यांनी रस्ता रोको केला होते। आज सकाळपासून नंदुरबार मध्ये शाळेत येण्यासाठी विद्यार्थी हे बस स्थानकावर थांबले असून 6 ते 7 बस जाऊनही एकही बस रणाळे बस थांब्यावर थांबत नसल्याने विद्यार्थ्यांसह गावकरी या प्रश्नावर आक्रमक झाले असून त्यांनी रस्त्या रोको आंदोलन केले होते। मुख्य रस्त्यावर असलेल्या या गावाला जवळपास सर्वच बसचा थांबा आहे, मात्र लांब पल्ल्याच्या गाड्यातील चालक वाहक विद्यार्थ्यांना बसमध्ये प्रवेश नाकारता उलपक्षी त्यांना अर्वाच भाषेत शिवीगाळही केली जात असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे। दरम्यान या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती। बसेसह वाहनांच्या रस्त्यावर लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले होते। तब्बल 2 तासांच्या आंदोलनानंतर एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी रोखून ठेवलेल्या बस मार्गस्थ झाल्यात। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। कळता कळता त्यांचे गुडघे पण